ईएमपी सी कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धाग्राम ई एम पी सी कट्टा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मागच्या भागात आपण पंचायतराज विशेष अंतर्गत सरपंचांची थेट जनतेतून निवड याविषयीचं जे काही टॉपिक आहे तो घेतलेला होता आणि निश्चितप्रमाणे मला सांगायला आनंद होतो की बहुतांश विद्यार्थ्यांनी त्या टॉपिकला आणि त्या युट्यूब व्हिडिओला खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला आणि चांगले व्ह्यूज त्या ठिकाणी त्याला मिळालेले आहेत त्याबद्दल मी सर्व महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचे आभार मानतो तर आज पुन्हा एकदा आपण या पंचायतराज विशेषच्या भागामध्ये या ठिकाणी ग्रामसभा या दृष्टीनातून जी काही चर्चा आहे ती करणार आहोत आणि ग्रामसभेच्या टॉपिकवर सुद्धा आपण मागच्याच पंचायत विशेष भागाप्रमाणेच या ठिकाणी विस्तृत पद्धतीने चर्चा करून आणणार आहोत किंवा सर्व ज्या काही तांत्रिक बाजू आहे त्या आपण पाहणार आहोत तर एक मित्रांनो लक्षात घ्या की आपल्याला असं चित्र दिसून येईल की जेवढे काही आपण कंबाईनचे आजपर्यंतचे जर पेपर पाहिले तर बहुतांश विद्यार्थ्यांना या कंबाईनच्या पेपरमध्ये जे काही पंचायतराजशी संबंधित असणारे जे काही तांत्रिक प्रश्न किंवा थोडेसे ट्रिकी प्रश्न जे आहेत ते सोडवता येत नाहीत किंबहुना बहुतांश विद्यार्थ्यांच्या चुका ज्या आहेत त्याच टॉपिकमध्ये किंवा त्याच या ठिकाणी प्रश्नांच्या अंतर्गत अधिकाधिक होतात आणि येणारा प्रश्नसुद्धा या ठिकाणी योग्य पद्धतीने सोडवला न जा न जाऊ शकल्या गेल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे जे काही मार्क आहेत की जे हातातली मार्क असतात ते जात असतात तर आज आपण ग्रामसभेच्याही दृष्टिकोनातून जी काही माहिती पाहणार आहोत तर ती पाहत असताना या ग्रामसभेच्या अनेक प्रकारच्या ज्या काही तांत्रिक गोष्टी आहेत किंवा एक प्रकारे आपल्याकडे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नच्या अनुषंगाने ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी आहेत किंवा एक प्रकारे या ठिकाणी त्यातल्या ज्या काही वेगवेगळे नियम पुटनियम आहेत त्या सर्व अर्थाने जी काही चर्चा आहे आणि तो त्या टॉपिक विषयीचे जे काही वेगवेगळे संदर्भ आहेत ते आपण पाहणार आहोत जसं मी मा मागच्या या ठिकाणी भागामध्ये सरपंचाची थेट थे जनतेतून निवड करत असताना एक प्रकारे जे काही दोन हजार सतराच्या स्तरावर त्याच्यामध्ये झालेले वेगवेगळ्या प्रकारचे बदल झालेले आहेत त्या बदलांचा आणि दोन हजार बावीसच्या अनुषंगाने आणि सुद्धा त्या संदर्भाचा विचार आपण केलेला होता तर आज आपण या ठिकाणी या ग्रामसभेच्या पातळीवर या ठिकाणी अशाच प्रकारच्या संबंध वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण गोष्टींवर विशेषतः तांत्रिक गोष्टीवर या ठिकाणी प्रकाश टाकणार आहोत की जेणेकरून त्याच्याविषयी कोणत्याही प्रकारचा प्रश्न आयोग विचारला गेला तर निश्चितपणे तो आपण सोडवता यावा आणि म्हणून या ग्रामसभेविषयीची संपूर्ण अर्थाने जी काही चर्चा आहे की जी आपण इथं करून करून घ्यायची आहे किंवा करायची आहे तर सुरुवात करूया या ठिकाणी ग्रामसभेच्या वेगवेगळ्या संदर्भाने असणाऱ्या संबंध तांत्रिक गोष्टींना किंवा महत्त्वाच्या गोष्टींना की ज्याच्यावर आयोगाने याआधी प्रश्न विचारलेले आहेत किंवा आधी गेलेले प्रश्न नंतर रिपीट आहे वेगळ्या पद्धतीने सुद्धा विचारले जाऊ शकतात किंवा नव्याने सुद्धा एका वेगळ्या टॉपिकवर किंवा वेगळ्या संदर्भाने प्रश्न ग्रामसभेवर विचारले जाऊ शकतात आगामी एक प्रकारे गट बच्या एक्झाममध्ये तर त्या अर्थाने जी काही ग्रामसभेची माहिती आहे ती आपण विस्तृत पद्धतीचं आज पाहूयात तर सुरू करूया ग्रामसभा एक प्रकारे नेमकी कशी विचारा घेतली जात असते महाराष्ट्राच्या स्तरावर किंबहुना या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नच्या दृष्टिकोनातून वाद पा की मी सुरुवात जो काही केलेला आहे किंवा सुरुवातीला जो काही उल्लेख केलेला आहे ते ग्रामसभेच्या एकंदरीत अर्थाच्या दृष्टिकोनातून किंवा ग्रामसभेच्या एकंदरीत व्याख्याच्या रुश्नातून याचा संदर्भ जो काय तुम्ही दिलेला आहे तर एक लक्षात घ्या की आपल्याकडे कलम दोनशे त्रेचाळीस अंतर्गत सुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये कलम दोनशे त्रेचाळीस अंतर्गत सुद्धा या ठिकाणी ग्रामसभेसंबंधीचा जो काही संदर्भ आहे तो पाहायला मिळेल किंवा कलम दोनशे त्रेचाळीस एमध्ये सुद्धा या ठिकाणी ग्रामसभेसंबंधीचा जो काही संदर्भ आहे तो पाहायला मिळतो पण त्याचबरोबर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम या दृष्टीने विचार जर केला तर या अधिनियमाच्या कलम तीन नऊमध्ये मध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम तीन नऊमध्ये मध्ये ग्रामसभा म्हणजे पंचायतीच्या क्षेत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या गावाशी संबंधित मतदार याद्यांमध्ये नोंदवलेल्या व्यक्तींचा समावेश असलेली संस्था असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम तीन नुसार या ठिकाणी कलम तीन नऊ नुसार या ठिकाणी जी काही व्याख्या स्पष्ट केली गेली आहे ती या पत्तीने सांगता येते की ग्रामसभा म्हणजे पंचायतीच्या क्षेत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या गावाशी संबंधित मतदार याद्यांमध्ये नोंदवलेल्या व्यक्तींचा समावेश असलेली संस्था असा उल्लेख जो काय तो या कलम तीन नऊ मध्ये केला गेला आहे या कायद्याच्या स्तरावर त्याचबरोबर या व्याख्येचा थोडक्यात अर्थ स्पष्ट करत असताना किंवा त्याचं विश्लेषण करत असताना खाली जो उल्लेख मी स्पष्ट केलेला आहे तो काय की याचा अर्थ असा होतो की ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये जेवढी गावे किंवा वाड्या जेवढी गावे किंवा वाड्या वस्त्या पाडे यांचा समावेश आहे त्यांच्याशी संबंधित मतदार याद्यांमध्ये त्यांच्याशी संबंधित मतदार याद्यांमध्ये ज्या व्यक्ती नोंदलेल्या आहेत अशा मतदारांची सभा म्हणजे सुद्धा ग्रामसभा असं म्हणायला काही हरकत नाही तर असाही अर्थ इथं आपण त्याचा घेऊ शकतो किंवा गावाची ती ग्रामसभा असा त्याचा अर्थसुद्धा इथं अविप्रेत आहे आणि तो अभिप्रेत अर्थ पाहत असताना याही पत्तीने आपले विचार करता येईल की लोकांच्या राहण्याचे जे गाव अथवा प्राथमिक वस्तीस्थान आहे त्यातील मतदारांची संस्था म्हणजे ग्रामसभा असे त्याला म्हणायला काही हरकत नाही म्हणजे अशा वेगवेगळ्या अर्थाने जो काय ग्रामसभेचा उल्लेख का। या ठिकाणी आपल्याला एकोणीसशे अठ्ठावन्नच्या ग्रामपंचायत अधिनियममध्ये पाहायला मिळतो तो, तो संदर्भ मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्या अर्थाने एक प्रकारे ही जी काही संबंध व्याख्या किंवा याचा अर्थ जो काय तो आपला स्पष्ट करता येतो तर अनुसूचित क्षेत्राकरता पाड्याची ग्रामसभा या संकल्पनेला सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे हेही आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे की अनुसूचित क्षेत्राकरिता अनुसूचित क्षेत्राकरिता पाड्याची ग्रामसभा या संकल्पनेला मान्यता देण्यात आलेली आहे तर या सर्व गोष्टींचा संदर्भ तुम्हाला या कायद्याच्या अंतर्गत आपल्याला पाहायला मिळू शकतो ग्रामसभेच्या दृष्टिकोनातून त्यानंतर ग्रामसभेच्या सभा आता पहा की मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावनच्या कलम सात व नियम एकोणीसशे एकोणसाठ प्रमाणे ग्रामपंचायतीला ग्रामसभा घ्याव्या लागतात कोणत्या कलमानुसार या ग्रामसभेच्या सभा घ्याव्या लागतात याचा संदर्भ या कायद्यामध्ये या पत्नी दिलेला आहे की या कायद्याच्या कलम सात व नियम एकोणीसशे एकोणसाठ प्रमाणे ग्रामपंचायतीच्या ज्या काही सभा आहेत त्या घ्याव्या लागतात किंवा ग्रामपंचायतीला ग्रामसभा घ्याव्या लागतात ग्रामसभांच्या संदर्भात बैठक नियम एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये बैठक नियम एकोणीशे एकोणसाठमध्ये मध्ये नमूद केल्याप्रमाणे किमान चार ग्रामसभा किमान चार ग्रामसभा घेणे आवश्यक आहे असंही या कायद्याच्या दृष्टीतून आपलं स्पष्ट करता येईल की बैठक नियम एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये नमूद केल्याप्रमाणे एक प्रकारे किमान चार ग्रामसभा घेणे आवश्यक आहे ग्रामसभेच्या दृष्टिकोनातून मात्र कलम सात एक मधील तरतुदीनुसार म्हणजे या कायद्याच्या कलम सात एक मधील तरतुदीनुसार दोन ग्रामसभांमधील अंतर चार महिन्यांपेक्षा अधिक असता कामा नये दोन ग्रामसभामधील अंतर चार महिन्यांपेक्षा अधिक असता कामा नये आता बहुतांश विद्यार्थ्यांना किंवा मित्रांना मी हे सांगू इच्छितो की इथं बऱ्याचशा आपल्या वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये किंवा एक प्रकारे संदर्भ स्तरावर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी असं चित्र दिसून येईल की त्याच्यामध्ये हे जे अंतर आहे ते तीन महिन्यांपेक्षा अधिक असता कामा नये असा संदर्भ दिलेला आहे किंवा असा उल्लेख आपल्याला बहुतांश पुस्तकामध्ये पाहायला मिळतो जे स्पर्धा परीक्षेत त्याची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी कदाचित हे वेगवेगळ्या पुस्तकामध्ये या पत्तीने वाचले देखील असेल पण इथं मी हा जो काही संदर्भ देतोय की दोन ग्रामसभांमधील अंतर चार महिन्यांपेक्षा अधिक असता कामा नये हा जो काही संदर्भ आहे तो मी या ठिकाणी या सोर्सच्या बेसिसवर सांगतोय कोणत्या तर एकोणीसशे एकोणसाठचा सा मुंबई अधिनियम क्रमांक तीन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम वीस जुलै दोन हजार सोळापर्यंत पर्यंत सुधारित या सोर्सच्या बेसिसवर हा जो काही संदर्भ आहे तो मी स्पष्ट करतोय की चार महिन्यांपेक्षा अधिक असता कामा नये दोन ग्रामसभामधील अंतर कलम सात एक मधील तरतुदीनुसार कोणत्या सोर्सेसच्या आधारावर तर एकोणीसशे एकोणसाठचा मुंबई अधिनियम क्रमांक तीन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम वीस जुलै दोन हजार सोळा पर्यंत सुधारित असलेला जो काही या ठिकाणी सुधारित केलेला जो काही अधिनियम आहे त्या अनुषंगाने दोन ग्रामसभामधील अंतर चार महिन्यांपेक्षा अधिक असता कामा नये असं कलम सात एक मध्ये तरतुदीनुसार आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल आणि याशिवाय आवश्यकतेनुसार चारपेक्षा जादा किंवा अधिक ग्रामसभा आयोजित करण्याचा अधिकार सरपंच व ग्रामसेवकांना सुद्धा आहे म्हणजे चारपेक्षा अधिक ग्रामसभा सुद्धा या ठिकाणी एक प्रकारे आयोजित करण्याचा अधिकार जो काय तो सरपंच आणि ग्रामसेवकांना आहे तर याबाबत या ठिकाणी जे काही बहुतांश पुस्तकांच्या अंतर्गत तीन महिन्यापेक्षा अधिक अंतरस्त कामाने हा जो काही संदर्भ दिला आहे तो आपल्याला या ठिकाणी कसा विचारात घ्यायचा हे प्रत्येकाने निश्चित करावं पण मी जी काही का माहिती या ठिकाणी स्पष्ट करतोय तर ती या सोर्सच्या आधारावर किंवा या गव्हर्मे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून स्पष्ट केलेल्या या सुधारित आवृत्तीच्या आधारावर हा संदर्भ मी स्पष्ट करतोय की एकोणीशे एकोणसाठचा सा मुंबई अधिनियम क्रमांक तीन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम वीस जुलै दोन हजार सोळा नुसार सुधारित केलेला जो काय आहे त्या आधारावर दोन ग्रामसभामध्ये अंतर चार महिन्यांपेक्षा अधिक असता नये हा संदर्भ कलम सात एकमधील तरतूदीनुसार आपल्याला स्पष्ट करता येतो या कायद्याच्या आधारावर त्यानंतर ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो तर सरपंच असतो तुम समजा आपल्याला या ठिकाणी अनेक प्रकारचे प्रश्न ग्रामसभेच्या अनुषंगाने फॅक्च्युअल बेसेसवर जर विचारले गेले तर आपल्याला मी जी काही माहिती या ठिकाणी सांगणार आहे ती, ती जास्तीत जास्त उपयोगाची ठरणार आहे कारण की फॅक्च्युअल बेसेसवर ग्रामसभेच्या प्रश्नातून अनेक विधानं दिली जातात आणि त्या विधानावर आधारित प्रश्न जो आहे तो आपल्याकडे विचारला जातो तर त्या अनुषंगाने या सबंध विधानांचा विचार करायला काय हरकत नाही की ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो सरपंचाच्या अनुपस्थित उपसरपंच हा ग्रामसभेचा अध्यक्ष असतो सरपंचा अनुपस्थितीत कोण असतो उपसरपंच हा ग्रामसभेचा अध्यक्ष असतो सरपंच उपसरपंच दोघेही गैरहजर असतील तर ग्रामसभेचे अध्यक्षपद सदर बैठकीत निवडलेला ग्रामपंचायतीचा सदस्य भूषवित असतो जर का हे दोन्ही पद गैरहजर असतील तर ग्रामसभेचे अध्यक्षपद सदर बैठकीत निवडलेला किंवा त्या बैठकीत निवडला गेलेला या ठिकाणी ग्रामपंचायतीचा सदस्य जो काय तो त्याचा अध्यक्षपद भूषवित असतो ग्रामसभा आयोजित करण्यात अपयशी ठरल्यास कसूरदार सरपंच आणि उपसरपंच यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते कुणावर कारण की ग्रामसभेच्या आयोजनाची जबाबदारी ही ऑब्व्हियसली सरपंच किंवा उपसरपंचावर असली आहे आणि त्या बाबतीत जर त्यांच्याकडून काही कसुराई झाली किंवा ते कसुरदार ठरले तर ऑब्व्हियसली त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई जी काय ती होऊ शकते एवढं महत्त्व या ग्रामसभेच्या आयोजनाच्या प्रश्नातून स्पष्ट करता येईल ग्रामसभेचे विषय अंतिम करण्याचे अधिकार सरपंच यांना असतात ग्रामसभेचे जे काही विषय आहेत ते विषय या ठिकाणी अंतिम करण्याचे अधिकार कोणाला असतात तर सरपंच यांना असतात किंवा आहेत मात्र राज्य शासन जिल्हा परिषद व पंचायत समितीने सुचवलेले विषय ग्रामसभेत घेणे हे बंधनकारक आहे किंवा सरपंचांना ते बंधनकारक असते कोणते तर राज्य शासन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीने सुचवलेले विषय हे ग्रामसभेत घेणे हे सरपंचावर बंधनकारक असते हेही आता आपलं स्पष्ट करतायत मुंबई ग्रामपंचायत अधिनियमात दोन हजार बारामध्ये केलेल्या बदलानुसार मुंबई ग्रामपंचायत अधिनियमात दोन हजार बारामध्ये मध्ये केलेल्या बदलानुसार प्रत्येक वित्तीय वर्षा मध्ये चार ग्रामसभा घेणे हे बंधनकारक आहे प्रत्येक वित्तीय वर्षामध्ये चार ग्रामसभा घेणे हे बंधनकारक आहे चार ग्रामसभा घेणे हे बंधनकारक आहे दोन हजार बारामध्ये केलेल्या बदलानुसार या अधिनियमाच्या अंतर्गत तर त्या चार ग्रामसभा कशा पद्धतीने विचार घेतले जातात त्याचाही संदर्भ आपण पुढे पाहूया की सव्वीस जानेवारी एक मे पंधरा ऑगस्ट आणि दोन ऑक्टोबरला अशा या चार ग्रामसभा घेणे ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांवर बंधनकारक आहे सव्वीस जानेवारी एक मे पंधरा ऑगस्ट आणि दोन ऑक्टोबर अशा चार ग्रामसभा घेणे हे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवकावर दोघांवर बंधनकारक आहे विशेष परिस्थितीत ग्रामसभेस ग्रामसेवक उपस्थित नसेल तर कधी विशिष्ट परिस्थितीत किंवा विशेष परिस्थितीत ग्रामसभेस ग्रामसेवक उपस्थित नसेल तर कारण की ग्रामसभेचं आयोजन केल्यानंतर ग्रामसेवकाला उपस्थित राहावंच लागतं पण जर का काही विशिष्ट परिस्थितीमुळे ग्रामसभेस ग्रामसेवक उपस्थित नसेल तर सरपंच हा ग्रामसभेचे कार्यवृत्त किंवा जो काही कामकाजाचा भाग आहे ते कार्यवृत्त लिहिण्यासाठी गावात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी गावात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी जसे कोण तर शिक्षक तलाठी अंगणवाडी सेविका यासारख्या शासकीय निमशासकीय किंवा पंचायत कर्मचारी यांची नियुक्ती करेल अशी कायद्यात तरतूद आहे कधी तर ज्यावेळेस आपल्याकडे ग्रामसभेस ग्रामसेवक उपस्थित नसेल तेव्हा उपस्थित नसेल तेव्हा सरपंच हा ग्रामसभेचं कार्यवर्त लिहिण्याकरिता गावात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी जसे शिक्षक तलाठी अंगणवाडी सेविका याशिवाय शा, यासारख्या शासकीय व निमशासकीय किंवा पंचायत कर्मचारी यांची नियुक्ती करेल अशी कायद्यामध्ये तरतूद केली गेलेली आहे हेही इथं आपण लक्षात ठेवायला काय हरकत नाही तर एक प्रकारे एक लक्षात घ्या की या संबंध विधानांचा जर आपण विचार केला तर या विधानांच्या अनुषंगाने सुद्धा ग्रामसभेवरचा प्रश्न आयोगाला विचारायला वाव आहे त्यामुळे अशा प्रकारची फॅक्च्युअल माहिती सुद्धा आपण या ठिकाणी योग्य पद्धतीने लक्ष ठेवली पाहिजे जर का आपले या टॉपिक विषयीचे कोणते मार्क्स आपल्याला जर जाऊ द्यायचे नसतील तर त्यानंतर विशेष ग्रामसभा ग्रामस्थांनी अथवा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी अथवा जिल्हा परिषद व पंचायत समितीने लेखी मागणी केल्यास आता पहा विशेष ग्रामसभेबाबतची तरतूद नेमकी या कायद्यामध्ये स्पष्टशी केली आहे तर ग्रामस्थांनी म्हणजे कोणी मागणी केल्यास ग्रामस्थांनी मागणी केल्यास अथवा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केल्यास अथवा जिल्हा परिषद व पंचायत समितीने सुद्धा लेखी मागणी केल्यास एक प्रकारे ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाते म्हणजे कोणकोणी कुन मागणी केल्यास विशेष ग्रामसभेचं आयोजन केलं जातं तर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेने किंवा पंचायत समितीने जर लेखी मागणी केली तर अशा प्रकारच्या विशेष ग्रामसभेचं आयोजन केलं जाऊ शकतं या सभा कधी केव्हा किती घ्यावायच्या या ग्रामसभा कधी केव्हा किती घ्यावयाच्या याचे बंधन ग्रामपंचायतीला नाही याचे बंधन ग्रामपंचायतीला नाही याबाबतचे बंधन किंवा यांचे बंधन या ठिकाणी ग्रामपंचायतीला नाही एक प्रकारे या सभा कधी घ्यावायच्या केव्हा घ्यावायच्या आणि किती घ्यावायच्या याबाबतचे कोणतेही बंधन ग्रामपंचायतीला नाही मात्र महाराष्ट्र ग्रामपंचायत नियम एकोणीसशे एकोणसाठच्या पोटनियम तीननुसार नुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत नियम एकोणीशे एकोणसाठच्या पोटनियम तीननुसार नुसार प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली सभा प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली सभा त्या वर्षाच्या सुरुवातीनंतर दोन महिन्यांच्या आत भरविणे हे बंधनकारक आहे किंवा का गरजेचे आहे दोन महिन्यांच्या आत बंधन भरविणे हे बंधनकारक आहे किंवा गरजेचे आहे आवश्यक आहे हे आपल्याला स्पष्ट करता येईल वित्तीय वर्ष सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांच्या आत अशा प्रकारची ग्रामसभा भरविणे हे गरजेचे असते किंवा आहे हेही आपल्याला या ठिकाणी विशेष ग्रामसभेच्या दृष्टीने सुद्धा आणि एक प्रकारे या ठिकाणी या तफुवीच्या दृष्टीने सुद्धा स्पष्ट करता येईल त्यानंतर ग्रामसभा आयोजनाचे वेळापत्रक तर आता की हे जे काही वेळापत्रक आहे ते आपण या ठिकाणी वर्षभराच्या पातळीवर किंवा वित्तीय वर्षाच्या पातळीवर या ठिकाणी घेतोय तर एक प्रकारे या ठिकाणी या संबंध वेळापत्रकाचा विचार आपल्याला वेगवेगळ्या दिनांच्या इथं विचारात घ्यायचा आहे कारण की याबाबतचं वेळापत्रक ग्रामसभेच्या रुष्णातून ग्रामपंचायतीच्या स्तरावर विचार घेतलं जात असतं असं म्हणाल काही हरकत नाही तर एक लक्षात घ्या की दिनांक चोवीस एप्रिल ते एक मे पंचायतराज दिन ते महाराष्ट्र दिन असा संदर्भ पहिला आपल्याला सांगता येईल दुसरा संदर्भ आहे दिनांक एक जुलै ते दिनांक अकरा जुलै कृषी दिन ते लोकसंख्या दिन दिनांक नऊ ऑगस्ट ते दिनांक पंधरा ऑगस्ट क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन दोन ऑक्टोबर ते महात्मा गांधी दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती एकोणीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर ग्रामस्थ दिन ते जागतिक महिला अन्याय निवारण दिन आता एक लक्षात घ्या की एक प्रकार या ठिकाणी आपल्याला माहित असेल की इथं चोवीस एप्रिल आपल्याकडे पूर्ण भारताच्या स्तरावर पंचातराज दिवस म्हणून विचार घेतला होतो एवढंच नव्हे तर सव्वीस नोव्हेंबर हा आपल्याकडे या ठिकाणी पूर्ण भारताच्या स्तरावर संविधान दिन म्हणून सुद्धा विचार घेतला होतो तर या दोन गोष्टी आपण या ठिकाणी प्रकर्षाने लक्षात ठेवण्याची गरज आहे की पूर्ण भारताच्या स्तरावर पंचातराज दिवस जो का आहे तो चोवीस एप्रिल कारण की त्यावेळेस ले आपल्याकडे त्र्याहत्तर घटनास्थळीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली होती म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे सव्वीस नोव्हेंबर हा आपल्याकडे संविधान दिवस म्हणून सुद्धा पूर्ण भारताच्या स्तरावर विचार घेतला होता तेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे सव्वीस नोव्हेंबर हा या ठिकाणी जागतिक महिला अन्याय निवारण दिन याही अर्थाने सांगता येऊ शकेल सव्वीस जानेवारी गणतंत्र दिन आणि एक मार्च ते दिनांक आठ मार्च नागरी संरक्षण दिन ते महिला दिन याही अर्थाने या वेळापत्रकात विचार चुका आपला करता येऊ शकेल तर असे हे ग्रामसभेच्या आयोजनाचं जे काही वेळापत्रक आहे चा चा का ते आपलं स्पष्ट करता येईल की जे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत स्पष्ट केलेलं असतं त्यानंतर ग्रामसभेसाठी सूचनापत्र आता की इथं थोडीशी तांत्रिक बाजू आहे असं म्हणायला काय हरकत नाही का तर या अनुषंगाने सुद्धा आयोग प्रश्न विचारला गेला तर आपली तयारी पाहिजे की अशा या तांत्रिक आणि फॅक्च्युअल गोष्टी कशा पद्धतीने ग्रामसभेच्या स्तरावर विचार घेतले जात असतात तर ग्रामसभेची जी काही सूचनापत्र आहे किंवा ग्रामसभेसाठी असणारं जे काही सूचनापत्र आहे त्यामध्ये नेमकं काय असतं तर नियमित ग्रामसभेसाठी एक प्रकारे सरपंचाच्या स्वाक्षरीने ग्रामसभेचा दिनांक वेळ व विषयासह हो किमान सात दिवस आधी तर विशेष ग्रामसभेसाठी किमान चार दिवस आधी सूचना पत्र सदस्यांना बजावली जाते सूचना पत्र सदस्यांना बजावली जाते म्हणजे सांगायचं का तो काय तर नियमित ग्रामसभेसाठी जे काही ग्रामसभेचं आयोजन करायचं आहे त्या अनुषंगाने सरपंचाच्या स्वाक्षरीने संबंधित ग्रामसभेच्या आयोजनाचा दिनांक त्याची वेळ आणि त्यातले विषय या सर्वांसह किमान सात दिवस आधी सदस्यांना त्याबाबतचं जे काही सूचनापत्र आहे ते सांगितलं गेलं पाहिजे किंवा बजावलं पाहिजे जर का विशेष ग्रामसभेचं आयोजन करायचं असेल तर त्याचबाबतचं सूचनापत्र हे चार दिवस आधी कळवलं गेलं पाहिजे हे इथं आपल्याला सांगता येऊ शकेल तर हाही एक टेक्निकल आणि फॅक्च्युअल मुद्दा जो आहे तो आपण लक्षात ठेवायला काय हरकत नाही एकंदरीत ग्रामसभेच्या सूचनापत्राच्या दृष्टीने ग्रामस्थांना या ग्रामसभेची माहिती देण्यासाठी किंवा माहिती होण्यासाठी आता हे झालं सदस्यांच्या पाठीवर सूचनापत्र बजावलं जातं की जेणेकरून त्यांना दिनांक वेळ आणि विषय माहिती व्हावेत विशेष ग्रामसभा किंवा नियमित ग्रामसभेचे पण ग्रामस्थ जे महत्वाचे आहेत या ग्रामसभेमध्ये जे या ग्रामसभेचा महत्वाचा भाग आहेत अशा ग्रामस्थांच्याही पातीवर या ग्रामसभेच्या आयोजनाची सर्व माहिती पोहोचणं हे अपेक्षित आहे ती पोहोचवण्याकरिता काय तरतूद आहे तर ग्रामस्थांना या ग्रामसभेची माहिती होण्यासाठी गावात दवंडीही दिली जाते गावात दौंडी पेटवून किंवा दौंडी एक प्रकारे पाठवून या ठिकाणी यावची माहिती जी काय दिली जाते याशिवाय एकोणीसशे एकोणसाठच्या पोटनियम सहा अनुसार म्हणजे कायद्याच्या एकोणीसशे एकोणसाठच्या पोटनियम सहा अनुसार ग्रामसभेच्या सूचनापत्राची एक प्रत ग्रामसभेच्या सूचना पत्रांची एक प्रत ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर गावातील चावडीत गावच्या इतर सार्वजनिक ठिकाणी लावणे गरजेचे आहे किंवा असते तर हाही एक या ठिकाणी कायद्यामध्ये स्पष्ट केलेला या ग्रामसभेच्या सूचनापत्रासंबंधीचा नियम ग्रामस्थांच्या पातळीवर कसा आहे हे इथं आपल्याला स्पष्ट करता येईल की संबंधित ग्रामसभेची सूचना किंवा सूचनापत्रि ज्याची एक प्रत जी काय आहे ती ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर गावातील चावडीत आणि गावाच्या इतर सार्वजनिक ठिकाणी लावणे गरजेचे आहे किमुना दौंडी गावात एक प्रकारे सांगून सुद्धा ती माहिती ग्रामस्थांना दिली जात असते आता आजच्या परिस्थितीत जर आपण विचार केलं तर आज ले 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 या ठिकाणी एक प्रकारे आधुनिक पातळीवर माहिती व तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे प्रत्येकाकडे गाव पातळीवर सुद्धा मोबाईल आलेले आहेत स्मार्टफोन आलेले आहेत त्यामुळे त्याही दृष्टातून एक सुधारणा आपल्याला सांगता येऊ शकते या ग्रामसभेच्या माहिती देण्यासंबंधी किंवा ग्रामसभेची माहिती ग्रामस्थांना होण्याच्या दृष्टातून देण्याकरिता ती म्हणजे कोणती तर शक्य झाल्यास ग्रामस्थांना मोबाईलवर एसएमएसद्वारे सुद्धा ग्रामसभेची माहिती दिली जाते ग्रामसभेच्या आयोजनाची माहिती मोबाईलद्वारे सुद्धा ग्रामस्थांना एसएमएसद्वारे दिली जाते त्यानंतर ग्रामस्थांचा सहभाग व अधिकार आता पा आपण एक एक स्टेप या ठिकाणी पाहत चाललेलो आहोत की एक प्रकारे सुरुवातीला आपण ग्रामसभेच्या व्याख्येचा विचार केला अर्थाचा विचार केला त्यानंतर वेळापत्रकाचा विचार केला त्यानंतर त्यातल्या आयोजनाच्या दृष्टातून असणाऱ्या अध्यक्ष किंवा इतर तत्वींचा विचार केला त्यानंतर आपण या ठिकाणी एक प्रकारे ग्रामसभेची सूचनापत्राची जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडली जाते ग्रामस्थानी सदस्यांच्या पातीवर आणि त्याचबरोबर या ठिकाणी प्रत्यक्षात जेव्हा ग्रामसभेचं आयोजन केलं जातं तेव्हा ग्रामसभेच्या अंतर्गत जो काही ग्रामस्थांचा सहभाग आणि त्या सहभागाबरोबरच त्यात त्यांचा असणारा अधिकार नेमका कसा असतो याच्याही दृष्टीने आपण ही जी काही माहिती आहे ती पाहूया म्हणजे सिक्वेन्स आपण जो ठेवलेला आहे तो त्याच अनुषंगाने ठेवलेला आहे की जेणेकरून आपल्याला गावपातीवर ग्रामसभेचं आयोजन केलं जात असताना नेमकं काय काय पाहायला मिळतं त्या अर्थानेच हा सिक्वेन्स मी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र पहा की ग्रामस्थांचा त्या ग्रामसभेतला असणारा सहभाग आणि त्यात त्यांना कोणत्या प्रकारचे अधिकार वापरता येतात या अनुषंगाने याचा विचार आपण तर करूया तर ग्रामपंचायतीचे आयोज ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या कोणत्याही ग्रामसभेस गावच्या मतदारांना उपस्थित राहण्याचा अधिकार आहे हा त्यांचा पहिला अधिकार आपला सांगता येऊ ग्रामस्थांच्या पातीवरचा ग्रामसभेत सहभागी होण्याच्या दृष्टिकोनातून असणारा पहिला अधिकार कोणता तर कोणत्याही ग्रामसभेस गावच्या मतदारांना या ग्रामसभेत उपस्थित राहण्याचा अधिकार आहे सभेच्या अध्यक्षाला प्रश्न विचारण्याचा एखाद्या विषयासंदर्भात मत मांडण्याचा अधिकार ही मतदाराला आहे म्हणजे सभेच्या अध्यक्षाला आता ग्रामसभेच्या पातीवर जो काही या ठिकाणी अध्यक्ष आहे तो कोण असतो तो सरपंच असतो हे मागाशीच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की एक प्रकारे ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंच असतो तर मग असा जो काही ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच आहे त्या सरपंचाला किंवा या सभेच्या अध्यक्षाला एक प्रकारे ग्रामस्थांना किंवा मतदारांना प्रश्न विचारण्याचा एखाद्या विषयासंदर्भात मत मांडण्याचा अधिकार सुद्धा मतदाराला आहे स्थायी समितीने किंवा पंचायत समितीने किंवा जिल्हा परिषदेने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला स्थायी समितीने म्हणजे जिल्हा परिषदेची जी काही स्थायी समिती आहे ती त्या स्थायी समितीने पंचायत समितीने अथवा जिल्हा परिषदेने प्राधिकृत केलेल्या किंवा ज्याला आपण थोडक्यात नियुक्त केलेल्या असंही म्हणू शकतो कोणत्याही अधिकाऱ्याला या ग्रामसभेत सहभागी होता येते कोणी नियुक्त केलेल्या कोणी प्राधिकृत केलेल्या तर स्थायी समितीने पंचायत समितीने किंवा जिल्हा परिषदेने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला या ग्रामसभेत सहभागी होता येते म्हणजे जसा सहभाग करण्याचा अधिकार ग्रामस्थांना आहे प्रश्न विचारण्याचा विषयासंदर्भात माहिती मांडण्याचा मत मांडण्यासंबंधीचा अधिकार जसा या ठिकाणी ग्रामस्थांना किंवा मतदारांना आहे तसंच या ठिकाणी एका अधिकाऱ्याला सुद्धा ग्रामसभेत सहभागी होता येते या जिल्हा परिषदेने किंवा पंचायत समितीने किंवा स्थायी समितीने जर प्राधिकृत केलं असेल तर मात्र या सदस्याला म्हणजे कोणत्या तर जो कोणी यांच्या वतीने यात सहभागी झालेला आहे असा अधिकारी अशा या सदस्याला मतदानात भाग घेता येत नाही मतदानात भाग घेता येत नाही म्हणजे या अधिकाऱ्याला किंवा अधिकार रूपी कि असणाऱ्या या सदस्याला ग्रामसभेत सहभागी होता येतं पण मात्र त्यांना या सदस्याला मतदानात भाग घेता येत नाही गावातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना ग्रामसभेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे उपस्थित राहणे बंधनकारक आहे म्हणजे जसं मी मगाशी उल्लेख केला होता की जर का ग्रामसभेस ग्रामसेवक हा उपस्थित नसेल तर सरपंच त्या ग्रामसभेचा कार्यवर्त लिहिण्यासाठी जी काही जबाबदारी आहे ती पंचायत कर्मचाऱ्यावर देऊ शकतो किंवा शिक्षकावर देऊ शकतो किंवा एक प्रकारे तलाठ्यावर देऊ शकतो हा जो उल्लेख आपण मागाशी पाहिला होता त्या अनुषंगाने जर विचार केला तर गावच्या या ग्रामसभेस गावातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना या दृष्टीतून उपस्थित राहणे बंधनकारक असते हे तर आपलं स्पष्ट करता येईल त्यानंतर गाव ग्रामसभेचा कोरम किंवा गणसंख्या गणपूर्ती याही अर्थाने आयोगाकडून प्रश्न विचारले गेले त्याच्या आपण थोडी माहिती पाहूया की ग्राम ग्राम ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेसाठी ग्रामपंचायतीच्या कायद्यातील एकोणीसशे एकोणसाठच्या पोटनियम दहानुसार मतदार यादीत समाविष्ट असलेल्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या एकूण मतदारसंघ संख्येच्या पंधरा टक्के किंवा शंभर मतदार यापैकी जी संख्या कमी असेल तेवढ्या ग्रामस्थांची उपस्थिती आवश्यक असते एकूण मतदारसंघेच्या पंधरा टक्के किंवा शंभर मतदार यापैकी जी संख्या कमी असेल तेवढ्या ग्रामस्थांची उपस्थिती आवश्यक असते हे या ठिकाणी गणसंख्या किंवा गणपूर्तीचा नियम आपल्याला सांगता येईल ग्रामसभेची गणपूर्ती आहे की नाही हे पाहण्याचा अधिकार ग्रामसभेच्या अध्यक्षाला म्हणजेच सरपंचाला असतो समजा जर का प्रश्न असा विचारला गेला की ग्रामसभेची गणपूर्ती आहे की नाही हे पाहण्याचा अधिकार कोणाला असतो तर तो सरपंचाला कारण की तो ग्रामसभेचा अध्यक्ष असतो गणपूर्तीसाठी ग्रामसभेच्या निश्चित वेळेनंतर किमान पंधरा मिनिटे म्हणजे आता ही गणपूर्तीची जी काही प्रोसेस आहे प्रक्रिया जी आहे ती नेमकी कशी चालते याचाही संदर्भ आपण इथे थोडक्यात पाहूया की गणपूर्तीसाठी ग्रामसभेच्या निश्चित वेळेनंतर किमान पंधरा मिनिटे आणि जास्तीत जास्त तीस मिनिटे सभेला सदस्य येण्याची वाट पाहिली जाते सभेला सदस्य येण्याची जी काही वाट आहे ती पाहिली जाते ग्रामसभेच्या निश्चित केलेल्या वेळेनंतर कारण की मगाशी जसं मी म्हटलं होतं की सरपंचाने ग्रामसभेची वेळ दिनांक आणि ठिकाण याचा विचार केला पाहिजे आणि जी काही वेळ निश्चित केलेली आहे ते निश्चित केलेल्या वेळेनंतर किमान पंधरा मिनिटे आणि जास्तीत जास्त तीन मिनिटे सॉरी तीस मिनिटे सभेला सदस्य येण्याची वाट पाहिली जाते आवश्यक गणपूर्ती नसेल तर जर का ग्रामसभेचा अध्यक्ष असणाऱ्या सरपंचाला असं लक्षात आलं की आवश्यक गणपूर्ती नाहीये आणि जर तशी गणपूर्ती नसेल तर ग्रामसभा तहकूब केली जाते वेळेस गणपूर्ती अभावी ग्रामसभा तहकूब केली जाऊ शकते तहकूब केली जाते मात्र तहकूब ग्रामसभा पुन्हा आयोजित केल्यानंतर तहकूब असणारी ही ग्रामसभा पुन्हा आयोजित केल्यानंतर त्या ग्रामसभेस गणपूर्तीचे किंवा गणसंख्येचे बंधन नसते पहा अशाच प्रकारची विधानं देऊन आपल्याला आयोगाकडून बऱ्याच वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत तर त्यामुळे आपल्याला या गणसंख्येविषयीचे जे नियम आहेत तेही आपल्याला योग्य पद्धतीने माहिती असले पाहिजेत की एक प्रकारे आवश्यक गणपूर्ती नसेल तर ग्रामसभा तहकूब केली जाते मात्र तहकूब ग्रामसभा पुन्हा आयोजित केल्यानंतर त्या ग्रामसभेस गणपूर्तीचे किंवा गणसंख्येचे बंधन नसते मात्र पूर्वीच्या सूचनापत्रावरील पूर्वीच्या सूचनापत्रावरील विषयांवरच या ग्रामसभेत चर्चा केली जाते पूर्वीच्या म्हणजे काय कारण की मागाशी जसं आपण मागाशी म्हटलं की निश्चित केलेल्या वेळेनंतर गणपूर्ती झालेली नाहीये आणि गणपूर्ती अभावी आपण या ठिकाणी ती ग्रामसभा तहकूब केली पण तहकूब केलेली ग्रामसभा पुन्हा आयोजित केल्यानंतर जे काही पूर्वीच्या ग्रामसभेमध्ये सूचनापत्रात निश्चित केलेले विषय आहेत तेच हाताळले जातात का तर निश्चितपणाने तेच विषय हाताळले जातात आणि म्हणून तो उल्लेख केलेला आहे की पूर्वीच्या सूचनापत्रावरील विषयांवरच या ग्रामसभेत चर्चा केली जाते नवीन या ठिकाणी ग्रामसभा आयोजित केलेली आहे किंवा तहकूब केलेली ग्रामसभा पुन्हा आयोजित केली आहे म्हणून नवीन विषय असं काही नसतं तर पूर्वीच्या सूचनापत्र विषयांवरच ग्रामसभेत चर्चा केली जाते आगामी काळात होणाऱ्या ग्रामसभेची तारीख आगामी काळात होणाऱ्या ग्रामसभेची तारीख वेळ आणि ठिकाण तहकूब सभेतच ग्रामसभेचा अध्यक्ष जाहीर करीत असतो की पुढील कालावधीमध्ये जी काही ग्रामसभा आयोजित केली जाणार आहे त्याची वेळ ठिकाण आणि तारीख हे तहकूब सभेतच या ठिकाणी ग्रामसभेचा अध्यक्ष म्हणजे सरपंच हा जाहीर करत असतो तर ग्रामसभेच्या गणसंख्येच्या दृष्टीनातून किंवा गणपूर्तीच्या दृष्टीनातून ही जी काही संबंध निमवली आहेत ती पण आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर ग्रामसभेचे ठिकाण तर, ग्राम तर आता एक लक्षात घ्या की ग्रामसभेची बैठक पंचायतीच्या कार्यालयात किंवा गावच्या चावळी घ्यायची आहे असं या ठिकाणी आपल्याला विचार घेता येऊ शकतं सरपंच उपसरपंच ठरवतील अशा अन्य दुसऱ्या सोयीच्या जागेत ही सभा भरवता येते म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी याचं आयोजन केलं जाऊ शकतं जर का ग्रामपंचायत कार्यालयात करायचं असेल तर ती ग्रामपंचायत कार्यालयात सुद्धा ग्रामसभा आयोजित केली जाऊ शकते गावच्या चावडीवर सुद्धा ती घ्यायची असेल तर तिथेही ती आयोजित केली जाऊ शकते किंवा सरपंच उपसरपंच ठरवतील अशा अन्य दुसऱ्या सोयीच्या जागेतही सभा बोरवली जाऊ शकते बऱ्याच वेळा आपल्याकडे गावपातळीवर असणाऱ्या मंदिरात सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारची सभा बोरवली जाऊ शकते असं म्हणायला काही हरकत नाही त्यानंतर जेव्हा गट ग्रामपंचायत असेल जेव्हा ग्रुप ग्रामपंचायत असेल म्हणजे आता हे झालं एका गावच्या ग्रामपंचायतीच्या रक्षणातून असणारी तरतूद की ती ग्रामसभेचं ठिकाण नेमकं कोणतं असणं पण आपल्याकडे चित्र दिसून होतं की महाराष्ट्रामध्ये काही गावांच्या पातीवर असणारी लोकसंख्या कमी असल्यामुळे तिथं अनेक गावांची मिळून एक गट ग्रामपंचायत किंवा ग्रुप ग्रामपंचायतीचं स्वरूप आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतं तर त्या दृष्टीने सुद्धा तरतूद काय आहे की जेव्हा ग्रुप ग्रामपंचायत किंवा गट ग्रामपंचायत असेल म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये एकापेक्षा अधिक गावे समाविष्ट राहतील तेव्हा वित्तीय वर्षातील पहिली बैठक वित्तीय वर्षातील पहिली बैठक पंचायतीचे कार्यालय ज्या गावी असेल तेथे घेतली जाते कारण की ग्रुप ग्रामपंचायत किंवा गट ग्रामपंचायतीमध्ये ज्या गावची लोकसंख्या सर्वाधिक आहे त्या गावच्या ठिकाणी पंचायतीचं कार्यालय हे असतं तर चा चा अशा पंचायतीच्या कार्यालयाच्या ठिकाणी किंवा अशा गावाच्या पंचायतीच्या कार्यालयाच्या ठिकाणी ही पहिली बैठक जी काय आहे ती घेतली पाहिजे असं या ठिकाणी तरतूद आपल्याला सांगता येऊ शकेल नंतरच्या बैठका म्हणजे या गुड ग्रामपंचायत अनुष्णातूनच पुढची तरतुद आहे की नंतरच्या बैठका पहिली बैठक तर या ठिकाणी ज्या ठिकाणी पंचायतीचं कार्यालय आहे ज्या गावच्या ठिकाणी पंचायतीचं कार्यालय आहे अशा ठिकाणी घेतली जाते पण नंतरच्या बैठका अन्य गावांतून अन्य गावांमधून किंवा अन्य गावांतून आळीपाळीने घ्यायच्या असतात आळीपाळीने त्या घेतल्या जात असतात ग्रुप ग्रामपंचायतीमधील गावांची नावे इंग्रजी वर्णक्रमाने ग्रुप ग्रामपंचायतीमधील गावांची नावे इंग्रजी वर्णक्रमा ने वर्णानुक्रमाने म्हणजे ए बी सी डी यानुसार जी काही गावांची नावं असतील त्यानुसार जशी येतील त्या क्रमाने त्या सभा घ्यायच्या असतात म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी अल्फाबेटिकली जी काही क्रम येतील त्या क्रमानुसार त्या त्या गावच्या ठिकाणी अशा प्रकारच्या ग्रामसभा नंतरच्या ज्या काय आहेत त्या घ्यायच्या असतात हे तर आपलं स्पष्ट करता येईल तर ही पण तरतूद या ठिकाणी महत्वपूर्ण आहे त्यामुळे ग्रामसभेच्या ठिकाणाच्या दृष्टातून असणाऱ्या या संबंध नियमावलीचा सुद्धा आपण विचार करण्याची गरज आहे कर कारण की त्याही दृश्नातून जाणे तांत्रिक प्रश्नातून प्रश्न विचारला गेला फॅक्च्युअल प्रश्न विचारला गेला तर आपले हे माहिती पाहिजे त्यानंतर ग्रामसभेचे अधिकार व कर्तव्य आता जर आपण पाहिलं तर ग्रामसभेच्या अधिकार व कर्तव्याचा विचार करत असताना नेमक्या कोणत्या अधिकारांचा वापर करून ग्रामसभा ग्रामपंचायतीवर नियंत्रण ठेवत असते कारण की जसं आपल्याकडे लोकसभा ही सरकारवर वेगवेगळ्या प्रकारच्या आ... तंत्रांचा वापर करून म्हणजे आपल्याकडे संसदेच्या पातळीवर विचार केला तर आपल्या असं चित्र दिसून येईल की अधिवेशन काळामध्ये या ठिकाणी लोकसभा असो किंवा राज्यसभा असो यामध्ये सरकारला एक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न व प्रश्न विचारले जातात तारांकित प्रश्न तारांकित प्रश्न अल्पतीचा सूचना प्रश्न स्थगन प्रस्ताव किंवा अशी विभिन्न प्रकारची संसदीय आयुध किंवा तंत्र वापरून सरकारवर नियंत्रण ठेवण्याचा जो काही प्रयत्न आहे तो केला जात असतो तर तशाच पद्धतीने या ठिकाणी ग्रामसभा सुद्धा ग्रामपंचायतीवर नियंत्रण ठेवण्याकरिता कोणत्या अधिकारांचा वापर करते याचाही संदर्भ आपण इथं पाहूया की गावात राबविण्यात येणाऱ्या सामाजिक किंवा आर्थिक योजना कार्यक्रम व प्रकल्प ग्रामपंचायतीने हाती घेण्यापूर्वी त्यास मान्यता देणे हे ग्रामपंचायतीचा अधिकार आहे आणि त्या माध्यमातून ती आपली जबाबदारी पण पार पाडतात आणि कर्तव्य पण पार पाडतात की कि सामाजिक किंवा आर्थिक योजना कार्यक्रम व प्रकल्प ग्रामपंचायतीने हाती घेण्यापूर्वी त्यास ग्रामसभेकडून मान्यता मिळणं अपेक्षित आहे विकास योजनांवर कोणताही खर्च करण्याची परवानगी ग्रामपंचायतीला देण्याचं काम ग्रामसभा करत असते की विकास योजनांवर कोणताही खर्च करण्याची परवानगी त्यानंतर ग्रामसभा राज्य किंवा केंद्र सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांकरिता लाभार्थकांची निवड जी काय ती करू शकते किंवा करते लाभा लाभधारकांची जी काही निवड आहे ती करत असते कोणत्या तर केंद्र आणि राज्य सरकारच्या विभिन्न वैयक्तिक लाभांच्या योजनांकरिता आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे हेही या ठिकाणी ग्रामसभेचं एक प्रकारे अधिकार आहे किंवा कर्तव्य सांगता येईल कोणतीही भूमी संपादन करण्यापूर्वी ग्रामपंचायतीने आपले मत कळविण्याआधी म्हणजे कुणाकडे शासनाकडे ग्रामपंचायतीने आपले मत कळविण्याआधी ग्रामसभेचे मत घेणे हे आवश्यक आहे खूप महत्वपूर्ण असा हा त्यांचा अधिकार आपल्याला म्हणताय ग्रामसभेचा की कोणत्याही प्रकारची भूमी संपादन करण्यापूर्वी कारण की शासन आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या विकास कामांकरिता भूमी संपादन करू शकते तर अशा या कोणत्याही प्रकारच्या भूमीला संपादन करण्यापूर्वी ग्रामपंचायतीने आपले मत शासनाला कळवण्याच्या आधी ते ग्रामसभेचे मत घेणे आवश्यक आहे हेही या ठिकाणी त्यांच्या अधिकाराचा भाग म्हणून सांगता येतो तंटामुक्ती समिती ग्राम शिक्षण समिती ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती लेखा परीक्षण समिती इत्यादी सारख्या समित्या निवडायचे अधिकार सुद्धा ग्रामसभेस असतात म्हणजे या विभिन्न प्रकारच्या समित्यांच्या पातीवर निवड करण्याचा अधिकार सुद्धा ग्रामसभेला असतो असंही म्हणायला काय हरकत नाही तर हे सबंध अधिकार ग्रामसभेचे अधिकार या अर्थाने आपल्याला स्पष्ट करता येतात त्यानंतर ग्रामसभा ठरावांची अंमलबजावणी म्हणजे ग्रामसभेमध्ये जे काय अनेक ठराव मांडले जातात त्यांच्या अंमलबजावणीचा विचार कशा पद्धतीने केला जातो याचीही कायद्यामध्ये तरतूद आहे त्या आधारावर त्याची तरतूद कशी आहे तेही आपण पाहूया की ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी सरपंच व ग्रामसेवक यांनी करायची असते कुणी करायची असते तर सरपंच आणि ग्रामसेवक यांनी करायची असते कोणते ठराव ग्राम तर ग्रामसभेमध्ये मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी तर याही अर्थाने प्रश्न फॅक्च्युअलीस विचारला जाऊ शकतो की ग्रामसभेतल्या मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी ही कोणाकडून केली जाते तर ती सरपंच किंवा ग्रामसेवक या दोघांच्याही माध्यमातून केली जाऊ शकते ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांबाबत संबंधित शासकीय विभागांशी जे काही ग्रामसभेमध्ये ठरव मंजूर झालेले आहेत या ठरावांबाबत संबंधित शासकीय विभागांशी विहित वेळेत पत्र व्यवहार करण्याची जबाबदारी ही ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक यांची असते म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी ग्रामसेवकाची ही जबाबदारी आहे की जे काही ग्रामसेवेमध्ये ठरव ठराव मंजूर झालेले आहेत त्या अनुषंगाने शासकीय विभागाशी विहित वेळेत पत्रव्यवहार करणं ही जबाबदारी ग्रामसेवकाची आपल्याला सांगता येते सरपंच यांनी पाठपुरावा करून घेणे सुद्धा इथं आवश्यक असते या सर्व अर्थाने सरपंचांनी सुद्धा पाठपुरावा करून घेणं हे आवश्यक असतं आणि ग्रामसभेचे इतिवृत्त पंचायत समितीकडे सात दिवसाच्या आत सादर करणे हे आवश्यक आहे जे काही ग्रामसभेचं इतिवृत्त असेल किंवा कार्यवृत्त असेल ते पंचायत समितीकडे सात दिवसांच्या आत सादर करणे हे आवश्यक असतं हेही त्याप्र सांगता येईल तर या पातळीवर बहुतांश प्रमाणात दोन व्यक्तींची महत्त्वपूर्ण अशी जबाबदारी आहे एक म्हणजे सरपंच आणि दुसरं म्हणजे प्रशासकीय स्तरावर असणारा ग्रामसेवक या दोघांचीही भूमिका इथं या अमरविश्रेष्ठ महत्वपूर्ण आहे ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे नियम मोडले तर काय म्हणजे ग्रामसभेच्या अधिकारांचा जर आपण विचार जर केला तर या ठिकाणी ग्रामपंचायतीवरती किती चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवू शकते हा संदर्भ लक्षात घेण्यासाठी यालाही आपण इथं पाहणं गरजेचं आहे की जर का ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे नियम मोडले तर काय अधिकार ग्रामसभेला असू शकतात याही दृष्टीने हा भाग खूप महत्वपूर्ण आहे मित्रांनो जनरली आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसतात कारण की एक प्रकारे याच्यावर प्रश्न कधी विचारला गेलेला आहे हे आपल्याला जरी माहिती असलं तरी या अनुषंगाने नेमक्या कोणत्या तांत्रिक गोष्टी कोणत्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत हे आपण या ठिकाणी योग्य पद्धतीने नीट वाचत नसतो तर त्यामुळे या ठिकाणी याही गोष्टीकडे आपण प्रकर्षाने लक्ष दिलं पाहिजे की ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे नियम मोडले तर काय होऊ शकतं तर एक प्रकारे एकूण मतदारांपैकी वीस टक्के मतदारांनी एकूण मतदारांपैकी वीस टक्के मतदारांनी आर्थिक हिशोब ग्रामसभेवर न ठेवल्या संबंधी आर्थिक हिशोब ग्रामसभेसमोर न ठेवल्या संबंधी तक्रार केल्यास ग्रामपंचायतीच्या सदस्याला किंवा सरपंचाला किंवा उपसरपंचाला पदावरून काढून टाकण्याचा अधिकार आहे कुणाला आहे तर ग्रामसभेला आहे कधी जर का या ठिकाणी आर्थिक हिशोब ग्रामसभे समोर ठेवला गेलेला नसेल अशी तक्रार जर या ठिकाणी केली गेलेली असेल ग्रामसभेच्या माध्यमातून तर अशा वेळेस या ठिकाणी सरपंच सदस्य किंवा उपसरपंच यांना पदावरून काढून टाकण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे म्हणजे खूप महत्वाचा असा एक प्रकारे अधिकार आहे की जो अधिकार ग्रामसभेचे नियम मोडल्यानंतर ग्रामपंचायतीच्या बाबतीत ग्रामसभेला वापरता येतो मग की एकूण मतदारांपैकी वीस टक्के मतदारांनी आर्थिक हिशोब ग्रामसभेसमोर न ठेवण्यासंबंधी तक्रार जर केली असेल तर ग्रामपंचायतीच्या सदस्याला किंवा सरपंचाला किंवा उपसरपंचाला पदावरून काढून टाकण्याचा अधिकार हा ग्रामसभेला असतो आर्थिक गैरव्यवहारास ग्रामसेवक म्हणजे स ग्रामसेवक की जो ग्रामपंचायतीचा सचिव सुद्धा असतो तर तो, तो ग्रामसेवक आणि सरपंच संयुक्तपणे जबाबदार असतात आर्थिक गैरव्यवहारास म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या आर्थिक गैरव्यवहारास आर्थिक घोटाळ्यास जर का कोण जबाबदार असेल तर पदाधिकारी म्हणून सरपंच आणि प्रशासकीय कर्मचारी या अर्थाने ग्रामसेवक हा जबाबदार असतो हे आपलं स्पष्ट करता येईल तर हा जो आहे तो प्रशासकीय व्यक्ती आहे हा जो व्यक्ती आहे तो पदाधिकारी व्यक्ती आहे की जो एक प्रकारे निवडून आलेला आहे तर हे दोघंही संयुक्तपणे जबाबदार असतात अशा प्रकारच्या ग्रामपंचायतीतल्या आर्थिक गैरव्यवहारास खर्चाचा अहवाल ग्रामसेवेपुढे ठेवण्यास ग्रामसेवकाने कसूर केल्याचे आढळण्यास म्हणजे ज्या पद्धतीने इथं सदस्य सरपंच उपसरपंचांना पदावरून काढून टाकण्याविषयीचा अधिकार जो का आहे तो ग्रामसभेला आहे तसंच ग्रामसेवकाच्या बाबतीत सुद्धा काय ऍक्शन घेता येऊ शकते याचाही अधिकार ग्रामसभेला कसा आहे याचा उल्लेख खाली इथं केला आहे की खर्चासंबंधीचा अहवाल ग्रामसभेकडे ठेवण्यास ग्रामसेवकाने कसूर केल्याचे जर लक्षात आलं आढळलं तर शिस्तभंगाची कारवाई त्याच्याविरुद्ध केली जाते शिस्तभंगाची कारवाई सुद्धा त्याच्याविरुद्ध केली जाते आणि अशी शिस्तभंगाची कारवाई केली जावी अशी प्रशासनाकडे किंवा वरिष्ठांकडे मागणी सुद्धा ग्रामसभेकडून केली जाऊ शकते असं म्हणायला काही हरकत नाही तर एक प्रकारे हे जे काही नियंत्रण आहे ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांच्यावरचं आर्थिक गैरव्यवहाराच्या दृष्टीनातून किंवा एक प्रकारे आर्थिक हिशोबाच्या दृष्टनातूनचं ते निश्चितपणाचं निश्चितपणाने प्रभावी नियंत्रण आहे ग्रामसभेचं हे स्पष्ट करता येईल एवढंच नव्हे तर ग्रामसेवकावरचं सुद्धा असणारं जे नियंत्रण आहे आर्थिक दृष्टातूनचं ते ग्रामसभेचं प्रभावी नियंत्रण आहे हे आपल्याला या संबंध घटक घटकातून सांगता येईल त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरची ग्रामसभा ग्रामपंचायतीला ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात आर्थिक बाबींशी संबंधित ग्रामसभा घेणे बंधनकारक असते पा याच्यावर सुद्धा जर फॅक्ट फॅक्च्युअल प्रश्न आपल्याला विचारला गेला तर हेही माहिती असावं की कोणत्या महिन्यांच्या अंतर्गत आर्थिक बाबींशी संबंधित ग्रामसभा ही घेणं बंधनकारक असते तर ग्रामपंचायतीला ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात आर्थिक बाबींशी संबंधित ग्रामसभा घेणे हे बंधनकारक असते या ग्रामसभेत पहिल्या सहा झालेल्या विकास कामांचा व जमा खर्चाचा आढावा घेतला जातो नेमकं या ग्रामसभेत काय केलं जातं तर पहिल्या सहा माहीत झालेल्या विकासकामांचा आणि जमा खर्चाचा जो काही आढावा आहे तो घेतला जातो तसेच उरलेल्या सहा माहीत घ्या विकास कामांचा आढावा सुद्धा घेतला जातो म्हणजे मागच्या सहा महिन्यात नेमकं कोणता खर्च झालेला आहे कोणत्या प्रकारचा या ठिकाणी विकास कामांचा विचार केला गेलेला आहे याचा आढावा घेतला जातो आणि नंतरच्या जा सहा महिन्यामध्ये किंवा आगामी कालखंडातल्या सहा महिन्यामध्ये नेमकं काय होणार आहे पुढच्या सहा माहीत नेमकं कोणत्या विकास कामांचा विचार केला जाणार आहे याचा आढावा सुद्धा या ठिकाणी घेतला जातो आणि ग्रामपंचायतीच्या पुढील आर्थिक वर्षाचे नियोजन सुद्धा या ग्रामसभेमध्ये केली जाते पुढील आर्थिक वर्षाचं नियोजन सुद्धा या ग्रामसभेमध्ये या ठिकाणी केली जाते म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबरची ग्रामसभा सुद्धा आर्थिक बाबीशी संबंधित महत्वपूर्ण ग्रामसभा असते हे सांगतायला हरकत नाही त्यानंतर महिलांची ग्रामसभा याच्यावर सुद्धा आयोगाने कधी कधी प्रश्न तर आपण जर अगोदरच्या प्रश्नपत्रिका विशेषतः जुन्या प्रश्नपत्रिका जर आपण काढून पाहिल्या तर महिलांच्या ग्रामसभेविषयी सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत महत्वा की पंचायतराज मंत्रालय भारत सरकार यांच्या आदेशानुसार महिलांच्या विषयासंदर्भात ऑक्टोबर दोन हजार बारापासून एक विशेष ग्रामसभा घेणे आवश्यक आहे असं म्हटलं गेलेलं आहे कुणाकडून तर भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयांच्या आदेशानुसार दोन हजार ऑक्टोबर दोन हजार बारापासून पासून महिलांच्या विषयासंदर्भात विशे विशेष ग्रामसभा घेणे हे आवश्यक आहे असा आदेश जो का आहे तो पंचायत राज मंत्रालय भारत सरकारकडून गेलेला आहे ऑक्टोबर दोन हजार बारापासून महिला ग्रामसभेपूर्वी ग्रामपंचायतीची मासिक सभा घेऊन महिला ग्रामपंचायतीच्या किंवा महिला ग्रामसभेच्या पूर्वी ग्रामपंचायतीची मासिक सभा घेऊन महिला सदस्यांच्या सभेची विषय पत्रिका महिला सदस्यांच्या एक प्रकारे सभेची विषयपत्रिका तसेच ग्रामसभेच्या विषयपत्रिकेवर चर्चा केली जाते कधी तर महिला ग्रामसभा घेण्यापूर्वी जी काही ग्रा, ग्राम ग्रामपंचायतीची ग्रामपंचायतीची ग्रामसभेची नव्हे ग्रामपंचायतीची जी काही मासिक सभा आहे ती या ठिकाणी घेऊन महिलांच्या की आपल्याला माहिती आहे किंवा ग्रामपंचायतीच्या वर्षभरामध्ये एकूण बारा बैठका होत असतात असं आपण या ठिकाणी पाहतो की एक प्रकारे आपल्याकडे बैठकांचा जो नियम आहे ग्रामपंचायतीच्या बाबतीचा तो प्रत्येक महिन्याला एक बैठक याप्रमाणे प्रत्येक महिन्याला एक बैठक या अनुषंगाने या ठिकाणी वर्षभरामध्ये बारा बैठका तर त्या अनुषंगाने हा उल्लेख आहे की महिला ग्रामसभेपूर्वी ग्रामपंचायतीची जी काही मासिक सभा होत असते त्या मासिक सभेच्या अंतर्गत महिला सदस्यांच्या सभेची विषयपत्रिका तसेच ग्रामसभेच्या विषयपत्रिकेवर चर्चा केली जाते ग्रामपंचायत कायद्यातील कलम सात पाच मधील ग्रामपंचायत कायद्यातील कलम सात पाच मधील तरतुदीनुसार ग्रामसभा घेतली जाते आणि यानंतर त्याच दिवशी महिलांची ग्रामसभा घेतली जाते त्याच दिवशी महिलांची ग्रामसभा घेतली जाते या ग्रामसभेत पारित केलेले ठराव जसेच्या तसे दुसऱ्या दिवशी होणाऱ्या सर्वसाधारण ग्रामसभेपुढे ठेवले जातात कोणत्या दिवशी तर ज्या दिवशी महिलांची ग्रामसभा घेतली गेलेली आहे त्या सभेत पारित केलेले ठराव जसेच्या तसे दुसऱ्या दिवशी होणाऱ्या सर्वसाधारण ग्रामसभेत ठेवले जातात आणि त्यास मंजूर देखील केली जाते किंवा त्यास मान्यता सुद्धा दिली जाते, जाते। शासनाने आता प्रत्येक नियमित ग्रामसभेपूर्वी शासनाने आता प्रत्येक नियमित ग्रामसभेपूर्वी ग्रामसभेच्या महिला सदस्यांची सभा घेणे हे बंधनकारक कायद्याने केलेले आहे याच्यावर सुद्धा आपल्याला फॅक्च्युअली प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे त्यामुळे हे विधान सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा की शासनाने आता प्रत्येक नियमित ग्रामसभेपूर्वी नियमित ग्रामसभेपूर्वी कारण की मी मगाशी जो उल्लेख केला होता तो नियमित ग्रामसभेच्या रचनातून सुद्धा केला होता विशेष ग्रामसभेच्या रचनातून सुद्धा केला होता की नियमित ग्रामसभेसाठी सात दिवस अगोदर या ठिकाणी सूचनापत्रासंबंधीची माहिती दिली जात असते किंवा विशेष ग्रामसभेसाठी जी काय आहे ती एक प्रकारे जी काही चार दिवस आहे ती माहितीचा संदर्भ मी दिला होता आता पुन्हा एकदा आपण पुन बॅक लाजवूया हा विशेष ग्रामसभेसाठी चार दिवस आधी आणि नियमित ग्रामसभेसाठी सात दिवस आधी ही जी काय सूचनापत्र सदस्यांना जी काय ती बजावलं जातं तर त्या अर्थाने नियमित ग्रामसभा आणि विशेष ग्रामसभा या अर्थाने सुद्धा या ठिकाणी ही जी काही तरतूद आहे ती महत्वाची आहे जी महिला ग्रामसभेशी संबंधित सांगता येईल ती कोणती तर ता जसं मी इथं म्हटलेलं आहे की प्रत्येक नियमित ग्रामसभेपूर्वी आणि ग्रामसभेच्या दृष्टीनातून जर विचार केला तर महिलांची जी काही ग्रामसभा आहे ती सदस्यांच्या पातीवर घेणं अपेक्षित आहे महिला सदस्यांच्या पातीवर घेणं अपेक्षित आहे आणि म्हणून शासनाने प्रत्येक नियमित ग्रामसभेपूर्वी ग्रामसभेच्या महिला सदस्यांची सभा घेणे हे कायद्याने बंधनकारक केलेले आहे त्यानंतर वार्डसभा आता जनरली याच्याविषयी आपल्याला माहिती नसावी पण वार्डसभा याही रुष्णातून किंवा प्रभाग सभा याही रुष्णातून महत्व तरतूद कायद्यामध्ये केली गेली आहे तर ती काय पहा की महाराष्ट्रात ग्रामसभा सक्षम करण्यासाठी ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे कोणत्या कायद्यात आपल्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नमध्ये जी काय ती सुधारणा करण्यात आलेली आहे आणि या कायद्यातील कलम सातच्या पोट कलम पाच अनुसार या कायद्यातील कलम सातच्या पोटकलम पाच अनुसार ग्रामसभेच्या प्रत्येक नियमित ग्रामसभेपूर्वी पुन्हा एकदा इथं उल्लेख केलेला पहा ग्रामसभेच्या प्रत्येक नियमित ग्रामसभेपूर्वी आणि महिला ग्रामसभेच्या पूर्वी म्हणजे इथं जो उल्लेख आहे की शासनाने प्रत्येक नियमित ग्रामसभेपूर्वी ग्रामसभेच्या महिला सदस्यांची सभा कायद्याने घेणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे हा उल्लेख आहे पण वार्ड सभेच्या बाबतीत पुन्हा आणखी थोडासा वेगळा उल्लेख आहे की ग्रामसभेच्या प्रत्येक नियमित ग्रामसभेपूर्वी आणि महिलांच्या ग्रामसभेच्या पूर्वी प्रत्येक प्रभागातील गावच्या प्रत्येक प्रभागातील किंवा वार्डातील मतदारांची वार्ड सभा किंवा प्रभाग सभा बोलाविणे गरजेचे आहे किंवा असते प् तर ही जी काही वार्डसभा आहे ती कुणाच्या आधी बोलावणं अपेक्षित आहे कुणाच्या पूर्वी बोलावणं अपेक्षित आहे तर प्रत्येक नियमित ग्रामसभेच्या पूर्वी किंवा महिला ग्रामसभेच्या पूर्वी या ठिकाणी अशा प्रकारची वार्डसभा प्रत्येक प्रभागातील मतदारांच्या दृष्टीने ही बोलावली गेली पाहिजे बोलावणी गरजेची आहे या प्रभागातून जे सदस्य निवडून गेले आहेत म्हणजे गावातल्या ज्या ज्या सभा असं वार्डातून किंवा ज्या ज्या प्रभागातून जे सदस्य निवडून गेले आहेत त्या सदस्यांवर ही सभा घेण्याची जबाबदारी असते म्हणजे वार्ड सभा घेण्याची जबाबदारी कोणावर असते असाही प्रश्न जर आयोगातून विचारला गेला ग्रामसभेच्या स्तरावर तर आपल्याला निश्चितपणे हे माहिती असलं पाहिजे की जे जे सदस्य ज्या ज्या वार्डातून या ठिकाणी निवडून गेलेले आहेत त्या संबंध सदस्यांवर त्या त्या वार्डाची सभा घेण्याची जबाबदारी असते ज्याला आपण वार्ड सभा असं म्हणू शकतो यासाठी ग्रामसेवक मदत करणे आवश्यक असते म्हणजे अशा प्रकारच्या वार्ड सभेचं आयोजन करण्याकरिता सुद्धा ग्रामसेवकांनी मदत करणं हे आवश्यक असतं हेही आपल्या या कायद्यामध्ये स्पष्ट करता येईल म्हणून वार्डसभा किंवा कि प्रभाग सभा हाही घटक महत्वाचा आहे ग्रामसभेचा विचार करत असताना आता आपण जाऊया अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभा आता पहा की भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट पाचचा विचार करता कलम दोनशे चव्वेचाळीस एक चा विचार करता अनुसूचित क्षेत्रातल्या ग्रामसभांच्या दृष्टीने वेगळ्या तरतुदी आपल्याकडे केल्या गेलेल्या आहेत कारण की ज्या काही आपल्याकडे अनुसूचित क्षेत्रा व्यतिरिक्त असणाऱ्या इतर गावांमधल्या ग्रामसभा आहेत त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि जेव्हा आपण अनुसूचित क्षेत्रांच्या दृष्टीने ग्रामसभेचा विचार करतो त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे त्यांच्या बहुच्या तरतुदी सुद्धा वेगळ्या आहेत असं म्हणायला काही हरकत नाही तर त्या अर्थाने हा भाग इथं आपण पाहणार आहोत की ग्रामपंचायतीचा सचिव अर्थात ग्रामसेवक यांच्या मार्फत या ग्रामसभांचे आयोजन केले जाते म्हणजे अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभांच्या आयोजनाची जबाबदारी ही ग्रामसेवकावर सोपवली गेलेली आहे ग्रामसेवकाच्या वतीने त्याचं आयोजन केलं जाते अनुसूचित क्षेत्रात पेसा भागात होणाऱ्या ग्रामसभेसाठी पेसा आता पा संदर्भ येतो या ठिकाणी पेसाचा येतो कोणाचा येतो पेसा पंचायत एक्सटेन्शन शेड्यूल एरिया नाईन्टी सिक्स मित्रांनो या पेसाविषयी स्वतंत्र असं जे काही यूट्यूब लेक्चर आहे ते माझं ऑलरेडी या ठिकाणी एक प्रकारे आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे पेसा हा कायदा नेमका अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायती दृष्टीने नेमका कसा आहे त्यामध्ये कोणकोणत्या घटक राज्यांचा देशपातळीवर विचार केला होतो पेसा कायद्याच्या अंतर्गत आणि महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या जिल्ह्यांचा सुद्धा या ठिकाणी विचार केला होतो याची सबंध चर्चा आणि विशेष म्हणजे पेसा अंतर्गत ग्रामपंचायतींचे नेमके कोणते अधिकार असतात ग्रामसभेचे नेमके कोणते अधिकार असतात त्याची विस्तृत चर्चा जी काही त्याच्यामध्ये केली गेलेली आहे एवढंच नव्हे तर इथंही मी या ठिकाणी ग्रामसभेच्या अनुषंगाने अंतर्गत ग्रामसभेला असणाऱ्या अधिकच्या अधिकारांची जी काही माहिती आहे ती देणार आहेच मग की अनुसूचित क्षेत्रात अर्थात पेसा भागात होणाऱ्या ग्रामसभेसाठी मतदारांच्या पंचवीस टक्के किंवा शंभर व्यक्ती यापैकी जी संख्या कमी असेल ती उपस्थित आवश्यक आहे म्हणजे पहा की जो काही नियम आपल्याकडे इतर ग्रामसभांसाठी इतर गावातल्या ग्रामसभांसाठी गणपूर्तीची रचणी काय आहे की पंधरा टक्के आणि शंभर व्यक्ती यापैकी जी संख्या कमी असेल ती उपस्थित आवश्यक आहे असं आपण मगाशी ग्रामसभेच्या गणपूर्तीचा विचार करत असताना पाहिलं होतं पा इथं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी गणपूर्तीचा नियम काय पाहिलेला आपण की एकूण मतदारसंघाच्या पंधरा टक्के किंवा शंभर मतदार यापैकी जी संख्या कमी असेल तेवढ्या ग्रामस्थांची उपस्थिती आवश्यक असते इतर ग्रामसभांच्या पातळीवर की ज्या अनुसूचित क्षेत्रामध्ये मोडत नाहीत पण जेव्हा आपण अनुसूचित क्षेत्रांच्या ग्रामसभांचा विचार करतो तेव्हा या ठिकाणी त्याबाबतचा जो काही नियम आहे तो वेगळा आहे की पेसा भागात असणाऱ्या ग्रामसभेसाठी असणारा जो काही गणपूर्तीचा नियम आहे तो या प्रकारचा आहे की मतदारांच्या पंचवीस टक्के किंवा शंभर व्यक्ती यापैकी जी संख्या कमी असेल ती उपस्थिती आवश्यक आहे या सभेमध्ये अनुसूचित क्षेत्रातील संबंधित सर्व बाबींवर अनुसूचित क्षेत्रातील संबंधित सर्व बाबींवर सविस्तर चर्चा केली जाते अनुसूचित क्षेत्रातील सर्व बाबींवर सर सविस्तर चर्चा केली जाते तसेच या क्षेत्राशी संबंधित नवीन विकास योजनांची वैयक्तिक योजनांची व नवीन कायद्याची माहिती दिली जाते म्हणजे ग्राम सभेमध्ये या ठिकाणी या सर्व दृष्टिकोनातून चर्चा होणं यासाठी अपेक्षित आहे कारण की हे अनुसूचित क्षेत्रातल्या मोडणाऱ्या ग्रामसभा आहेत म्हणून आणि म्हणून नवनवीन विकास योजनांची वैयक्तिक योजनांची व नवीन कायद्यांची माहिती या ठिकाणी ग्राम या, या ग्रामसभेमध्ये दिली जाते या ग्रामसभेला सर्व विभागांच्या शासकीय कर्मचाऱ्यांना उपस्थित राहावं लागते सर्व विभागांच्या शासकीय कर्मचाऱ्यांना उपस्थित राहावी लागते सर्व विभागांच्या कारण की एक लक्षात घ्या की जर आपण इतर ग्रामच्या ग्रामपंचायतीच्या स्तरावर जर विचार जर केला तर गावच्या स्तरावर असणारे शासकीय आणि शासकीय कर्मचारी उपस्थित राहणं बंधनकारक आहे असं आपण मगाशी पाहिलेलं आहे पण इथं मात्र या ठिकाणी या ग्रामसभेला सर्व विभागांच्या शासकीय कर्मचाऱ्यांना उपस्थित राहावी लागते ही तरतूद स्पष्ट केली गेली आहे विशेष कायदा किंवा पेसा व जादा अधिकार म्हणजे अनुसूचित क्षेत्रांकरिता जो काही पेसा एकोणीसशे एकोणीशे एकोणीसशे शहाण्णव हा जो काही एक विशेष कायदा केला गेलेला आहे आणि या कायद्यानुसार जे काही जादा अधिकार या ग्रामसभांना पाहायला मिळतात ते नेमके कसे आहेत त्याचाही संदर्भ आपण पाहूया की भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे चव्वेचाळीस एकनुसार नुसार महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यातील तेरा जिल्ह्यातील पूर्वी बारा जिल्हे होते मात्र पालघर आता नवीन जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर ती संख्या तेरा झालेली आहे तर अशा या तेरा जिल्ह्यातील एक आणि एकोणसाठ तालुक्यातील आणि दोन हजार आठशे पस्तीस ग्रामपंचायती व पाच हजार नऊशे पाच गावे पेसा क्षेत्रामध्ये येतात म्हणजे या अर्थाने हा संदर्भ आपला सांगता येईल पेसा कायद्याचा या महाराष्ट्रातल्या ते तेरा जिल्ह्यांच्या ते तेरा जिल्हे कोणते आहेत किंवा पेसा कायदा भारतातल्या कोणकोणत्या घटक राज्यांच्या वाटीवर विचार घेतला जातो किंवा पेसा कायद्याअंतर्गत भारतातली कोणती घटक राज्य येतात या सर्वांबाबतची माहिती पेसा या सुंदर अशा युट्यूब लेक्चरमध्ये मी विस्तृत पद्धतीने दिली आहे ती आपण त्यामध्ये पाहू शकता मी इथं फक्त एवढाच इथं उल्लेख केलेला आहे की भारतीय घटनेच्या कलम दोनशे चव्वेचाळीस एकनुसार नुसार महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यातील एक प्रकारे एकोणसाठ तालुक्यांतील दोन हजार आठशे पस्तीस ग्रामपंचायती व पाच हजार नऊशे पाच गावे या पेसा क्षेत्रामध्ये येतात एकोणपन्नास गटातील ग्रामपंचायतींना केंद्र सरकारने आदिवासी बहुल क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे अशा क्षेत्रातील ग्रामसभांना विशेष कायद्याद्वारे म्हणजेच पेसाद्वारे विशेष कायदेद्वारे म्हणजेच पेसा कायदा एकोणीसशे शहाण्णवद्वारे जादा अधिकार किंवा अधिकाधिक अधिकार किंवा एक प्रकारे एक वेगळ्या प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत असं म्हणता येऊ शकेल म्हणजे इतर गावच्या पातळीवर असणाऱ्या ग्रामसभांना जे काही अधिकार आहेत त्याहीपेक्षा थोडेसे अधिकचे अधिकार या ठिकाणी या पेसा कायदा एकोणीसशे शहाण्णवद्वारे या ग्रामसभांना देण्यात आलेले आहेत हे आपलं स्पष्ट करता येईल अनुसूचित क्षेत्रातील ग्रामस्थांचे तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण हवे याकरिता या क्षेत्रातील ग्राम ग्रामसभांना विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत आता पहा की हे जे काय अनुसूचित क्षेत्र आहे त्या ठिकाणी नैसर्गिक साधनसंपत्तीचं महत्त्व भरपूर आहे कारण की हे आदिवासी क्षेत्रामध्ये मोडणाऱ्या ग्रामसभा आहेत इथं जंगल क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे डोंगरांचा भाग भरपूर आहे पहाडी क्षेत्र आहे तर अशा ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्तीचं संरक्षण होणं हे अपेक्षित आहे तर अशा अर्थाने इथं अधिकार सुद्धा त्यांना अधिक पातळीवर दिले गेलेले आहेत आणि म्हणून अशा अनुसूचित क्षेत्रातील ग्रामस्थांचे तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण व्हावे त्यांच्या संस्कृतीचं संरक्षण व्हावं याकरता या क्षेत्रातील ग्रामस्थांना विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत यासाठी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न मधील याकरता मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न मधील प्रकरण तीन अ समावेश करण्यात आले असून कलम चोपन्न अ समावेश करण्यात आलेले आहे म्हणजे अशा प्रकारचे विशेष अधिकार देण्याकरिता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे मधील प्रकरण तीन अ हे समावेश करण्यात आलेले आहे आणि कलम चोपन्न अ सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे की ज्याद्वारे अशा ग्रामस्थांना किंवा अशा ग्राम अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभांना विशेष अधिकार जे काय ते देण्यात आलेले आहेत मग आता हे कोणत्या प्रकारचे विशेष अधिकार त्यांना देण्यात आलेले आहेत याचाही संदर्भ आपण तो थोडक्यात पाहूया की या कलमानुसार म्हणजेच एक प्रकारे या कायद्यातील कलम चोपन्न अ नुसार अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभांना खालील विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत आता पहा की मागाशी सुद्धा आपण ग्रामसभांचे अधिकार कर्तव्य पाहिलेली होती आता अनुसूचित क्षेत्रातील असणाऱ्या एक प्रकारे ग्रामसभांना कोणते विशेष अधिकार देण्यात आलेले दे त्याचाही संदर्भ आपण पाहूया आदिवासी समाजाच्या रूढी परंपरा संस्कृती ओळख सामूहिक साधन संपत्ती आणि तंट्यावर निर्णय देण्याची रूढ पद्धत यांचे संरक्षण व जतन करण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे याच्यावर प्रश्न आयोगाने मागे विचारलेला आहे पहा की कोणत्या हेतूने किंवा कोणत्या उद्देशाने आपल्याकडे अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभांसाठीचा पेसा कायदा जो काय तो विचार घेतला गेलेला आहे तर त्याबागचा हेतू पेसा कायदा पाठ्यमागचा हेतू काय होता तर हा हेतू आपण इथं सांगता येईल त्यांच्या अधिकारांच्या पातळीवर की एक प्रकारे आदिवासी समाजातल्या रूढी परंपरा संस्कृती त्यांची ओळख तेथील सामूहिक पातळीची नैसर्गिक साधन संपत्ती आणि तंटे या संबंध दृष्टिकोनातून या ठिकाणी जे काही जतन होणं अपेक्षित आहे संरक्षण होणं अपेक्षित आहे या दृष्टीने त्यांच्या ग्रामसभेला असण आवश्यक होत तो दिला गेलेला आहे अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना सामाजिक व आर्थिक विकासाच्या योजना कार्यक्रम व प्रकल्प अंमलात आणण्यापूर्वी ग्रामसभेची मान्यता घ्यावी लागते कारण की शेवटी हे आदिवासी क्षेत्र आहे पहाडी क्षेत्र आहे डोंगराळ क्षेत्र आहे आणि मग अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सामाजिक किंवा आर्थिक विकास योजना कार्यक्रमांना राबवायचं असेल तर तिथल्या ग्रामसभेची मान्यता ही अपेक्षित आहे कोणताही प्रकल्प अंमलात आणायचा असेल तर तिथल्या ग्रामसभेची मान्यता ही आवश्यक असते ग्रामपंचायतीने खर्च केलेल्या निधीच्या विनियोगाचे प्रमाणपत्र देण्यास ग्रामसभा सक्षम आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचा ग्रामपंचायतीने खर्च जो काही केलेला असेल त्या निधीच्या विनियोगाचे प्रमाणपत्र देण्यास ग्रामसभा सक्षम आहे किंवा एक प्रकारे ग्रामसभा तसा अधिकार ठेवू शकते हेही सांगता येईल दारिद्र्य रेषेखालील योजनांसाठी लाभार्थ्याची निवड करण्याचे अधिकार ग्रामसभेला आहेत दारिद्र्य रेषेखालील योजनांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्याचे अधिकार कर सुद्धा या ठिकाणी ग्रामसभेला आहे जसं इतर गावातल्या ग्रामसभांना सुद्धा अशा प्रकारच्या लाभार्थ्याची निवड करण्याचे अधिकार मागायचे आपण पाहिले होते तसा अधिकार याही ग्रामसभांना आहे त्यानंतर राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा प्राधान्यक्रम ठरवण्याचा अधिकार सुद्धा ग्रामसभेला आहे प्राधान्यक्रम पहा याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारला गेलेला आहे की अनुसूचित क्षेत्रातील ग्राम ग्रामसभांना अशा प्रकारचा प्राधान्यक्रम ठेवण्याचा अधिकार आहे का बरोबर या अर्थाने प्रश्न आयोगाने विचारलेला आहे की केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणींचा प्राधान्यक्रम ग्रामसभा निश्चित करू शकते मादकद्रव्याची विक्री व सेवन यावर संबंधित ग्रामपंचायतीमार्फत बंदी आणण्याचे अधिकार ग्रामसभेला आहेत जर का अशा प्रकारच्या मादक पदार्थांची किंवा मादक द्रव्यांची विक्री किंवा सेवन गड़ा गड़ा से या अशातून काही घडामोडी घडत असतील तर संबंधित ग्रामपंचायतीमार्फत त्या संबंध गोष्टीवर बंदी आणण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे एवढंच नव्हे तर मादक द्रव्याची विक्री व सेवनी किंवा त्यांचे विनियमन म्हणजेच नियंत्रण किंवा त्यावर निर्बंध आणण्याचे अधिकार सुद्धा अडुसी क्षेत्रातील ग्रामसभांना आहेत जर अशा प्रकारच्या मादक द्रव्यांची विक्री किंवा सेवन से, से, या अर्थाने जे काही घडामोडी घडत आहेत त्याच्यावर योग्य प्रकारचं नियंत्रण ठेवायचं असेल विनियमन ठेवायचं असेल त्यांच्यावर योग्य प्रकारचे निर्बंध लावायचे असतील तर त्याही स्नातून या ग्रामसभांना अधिकार आहेत मुंबई सावकारी अधिनियम एकोणीसशे शेहेचाळीस अन्वय सहाय्यक निबंधकांनी सहकार विभागाच्या सहाय्यक निबंधकांनी सावकारीसाठी कोणतीही कोणतेही लायसन्स देण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीमार्फत ग्रामसभेशी विचारविमी करणे व सावकारी धंद्याचा सा वार्षिक आढावा घेण्याचे अधिकार सुद्धा ग्रामसभेला आहेत म्हणजे सावकारीच्या दृष्टिकोनातून सुद्धा असणारा अधिकार इथं या ग्रामसभांना आहे हे स्पष्ट करता येईल की जर का या अधिनियम एकोणीसशे शेचाळीस अन्वे सहाय्यक निबंधकांनी की जे सहकार विभागाचे आहेत त्यांनी सावकारीसाठी कोणतेही लायसन्स देण्यापूर्वी कोणत्याही एक सावकाराला त्याबाबतचं लायसन्स देण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीमार्फत अनुसूचित क्षेत्रातल्या संबंधित ग्रामपंचायतीमार्फत ग्रामसभेशी विचारविनिमय करणं हे आवश्यक आहे आणि सावकारी धंद्याचा वार्षिक आढावा घेण्याचा सुद्धा अधिकार या ग्रामसभेला आहे हे स्पष्ट करता येईल साधन संपत्तीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने ग्रामसभेला ग्रामपंचायतीकडे आवश्यक त्या शिफारशी करता येतील कारण की शेवटी अनुसूचित क्षेत्रातला हा जो काही भाग आहे तो नैसर्गिक साधन संपत्तीने या ठिकाणी संपन्न असतो आणि अशा या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या नियंत्रणाच्या दृष्टीने किंवा त्यावरील नियंत्रणाच्या दृष्टीने ग्रामसभेला अधिकार असणं हे साहजिक आहे त्यामुळे तशा प्रकारची शिफारशी ग्रामपंचायतीला करता येतील असा या अधिकार स्पष्ट केलेला आहे लघुसिंचनाची योजना आखणे व संबंधित ग्रामपंचायतीने यासंदर्भात घेतलेल्या निर्णयास मान्यता देण्याचे अधिकारही या क्षेत्रातील ग्रामसभेला आहेत म्हणजे लघुसिंचनाचाही संदर्भ ग्रामसभेच्या अधिकारामध्ये येतो गाव बाजार स्थापन करण्यास मान्यता देण्याचे अधिकारही ग्रामसभेला आहेत की गाव पातळीवर जर बाजार स्थापन करायचा असेल तर त्या दृष्टीन ग्रामसभेला अधिकार आहेत गावात सामाजिक क्षेत्रातील कार्यक्रमांची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था व कार्य यंत्रणा यांच्या कामकाजावर कारण की अनेक पातळीवर अशा पहाडी क्षेत्रामध्ये डोंगरा क्षेत्रामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये अनेक ओज नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स किंवा इतर ज्या काही एक प्रकारे स्वयंसेवी संस्था आहेत यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात तर अशा प्रकारच्या संस्था जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करतात तर अशा प्रकारच्या संस्था आणि कार्य यांच्या कामकाजावर त्यांच्या कामाच्या प्रगतीवर सहनियंत्रण व देखरेख करण्याचा अधिकार सुद्धा ग्रामसभेला इथं प्राप्त झालेला आहे एवढंच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातील कामाच्या अंमलबजावणीबाबत पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे ग्रामसभेला शिफारस करता येते ये की जी काय या क्षेत्रात चालणारी सामाजिक दृष्टातूनची काम आहेत त्या सामाजिक दृष्टीतून चालणाऱ्या कामाच्या अंमलबजावणी संबंधीची संबंध जी काही शिफारस कि आहे किंवा अंमलबजावणीच्या दृष्टातून जी काही संबंध माहिती आहे ती पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेकडे सोपवत असताना या अंमलबजावणीच्या अंतर्गत काही शिफारशी करण्याचा जर विचार करायचा असेल तर तोही अधिकार या ग्रामसभेला आहे किंवा संबंधित सामाजिक क्षेत्राच्या दृष्टीतून या ठिकाणी जी काही कामं गाव इथं होत आहेत तिथं या या प्रकारच्या कामामध्ये त्रुटी आढळत आहेत चुका पाहायला मिळत आहेत अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाहीये अंमलबजावणीमध्ये अनेक प्रकारच्या एक प्रकारे दोष पाहायला मिळतात या दृष्टीतून जे काही शिफारशी आहेत त्या शिफारशी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेकडे ही ग्रामसभा करू शकते मित्रांनो पुढे जाण्याच्या आधी आपण या ठिकाणी एक प्रकारे आपल्या स्पर्धाग्राम ॲपच्या माध्यमातून ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या बॅचेस चालू आहेत पॉलिटीच्या किंवा राज्यसेवेच्या त्याची थोडक्यात माहिती घेऊया राज्यसेवा पूर्व मुख्य परीक्षा संयुक्त गट ब पूर्व आणि मुख्य परीक्षा संयुक्त गट क पूर्व आणि मुख्य परीक्षा वनसेवा कृषी सेवा पूर्व परीक्षा तांत्रिक सेवा परीक्षा डिपार्टमेंटल पी आयच्या पी एन एसच्या बॅचेस आणि वन डे रिव्हिजन बॅचेस ज्या गट ब गट क आणि राज्यसेवा या दृष्टीतून आपल्याकडे सध्या चालू आहेत त्याविषयीची कोणतीही इन्क्वयरी करायची तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वयरी करू शकता आणि आणखीन काही अधिकारांचाही संदर्भ आपण ग्रामसभेच्या पातळीवर घेऊया की ज्यांचा अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेच्या रचनातून संबंध आहे ते म्हणजे कोणते तर झाडे पाडण्याबाबत संबंधित ग्रामपंचायतीमार्फत संबंधित प्राधिकाऱ्यांकडे शिफारस करण्याचे अधिकार ग्रामसभेला आहेत आता पा की ऑब्व्हियसली अनुसूचित क्षेत्रातील ज्या काही ग्रामसभा आहेत त्यांना नैसर्गिक साधन संपत्तीच्याचणे झाडांचं महत्त्व हे अधिक असतं असं नाही की इतर पातिव्या गावांच्या दृष्टीने झाडांचं महत्व नाही असं नाही तिथंही आहे पण ज्यावेळेस आपण आदिवासी क्षेत्रातील जंगलांचा विचार करतो कारण की तिथं मोठ्या पण जंगल आहे आणि तिथं या ठिकाणी झाडांची एक प्रकारे पाडण्याची जी काही प्रोसेस आहे ती खूप विचाराने करणं अपेक्षित आहे जर कोणताही प्रकारचं प्रकल्प किंवा विकास काम जरी सुरू करायचं म्हटलं तरी झाडांच्या कापण्याबद्दल पाडण्याबद्दल सुद्धा या ठिकाणी विशेष प्रकारच्या प्रोसेस विचार करण्याची गरज भासते आणि म्हणून या ठिकाणी झाडे पाडण्याबाबत संबंधित ग्रामपंचायतीमार्फत संबंधित प्राधिकाऱ्याकडे शिफारस करण्याचे अधिकार सुद्धा ग्रामसभेला दिलेले आहेत मात्र ग्रामसभेने बहुमताने केलेली कोणतीही शिफारस संबंधित प्राधिकाऱ्यांवर आणि पंचायतीवर बंधनकारक आहे जर का ग्रामसभेला असं वाटत असेल की संबंधित त्यांच्या क्षेत्रातील असणारी ही काही झाडे आहेत ती कापणे योग्य नाही पाडणं योग्य नाही आणि अशा प्रकारची शिफारस जर त्यांनी अशा प्रकारच्या प्राधिकाऱ्याकडे केली असेल पंचायतीकडे केली असेल तर ती शिफारस त्यांनी ऐकणं हे त्यांच्यावर बंधनकारक आहे हेही या कायद्याखाली स्पष्ट करता येईल पेसाच्या दृष्टीतून आणि आणखीन एक उल्लेख आहे की ग्रामपंचायतीच्या अर्थसंकल्पास ग्राम ग्रामसभा मान्यता देते जसं इतर गावांमध्ये सुद्धा अर्थसंकल्पास ग्रामसभा मान्यता देत असते अंदाजपत्रकाला मान्यता देत असते तशीच या अनुसूचित क्षेत्रातील सुद्धा ग्रामसभा अर्थसंकल्पाला मान्यता देते तसेच या संदर्भात ग्रामसभेने बहुमताने घेतलेला निर्णय अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे म्हणजे अर्थसंकल्पाच्याही दृष्टिकोनातून ग्रामसभेने जो काही बहुमताने निर्णय घेतलेला असेल तोही ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे किंवा असतो हे पेसा कायद्यातल्या दृष्टीनातून पेसा कायद्याच्या तरतुदीच्या दृष्टीतून आपण स्पष्ट करता येईल तर पेसा या कायद्याच्या अनुषंगाने जे काही जादाचे अधिकार जे काही अधिकार अंशी क्षेत्रातील ग्रामसभांना प्राप्त झालेले आहेत याची विस्तृत माहिती या ठिकाणी आपण वेगवेगळ्या स्वरूपात इथं पाहिलेली आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या की या सबंध ग्रामसभा टॉपिकमध्ये आपण ग्रामसभेसंबंधीच्या विभिन्न आयामांची किंवा विभिन्न प्रकारच्या बाजूंची चर्चा जी काय ती घडून आलेली आहे आणि अशाच प्रकारची अनेक पंचायतराज विशेष संबंधीच्या इतर टॉपिकविषयीची मग ती ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो या अनुषंगानेसुद्धा ही जी काही चर्चा आहे ती पुढे आपली कंटिन्यू चालू राहणार आहे त्या अर्थाने आपण आगामी कालखंडातसुद्धा यूट्यूब लेक्चरच्याद्वारे या इतर टॉपिकवर सुद्धा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू धन्यवाद